शहर के रघुजी नगर स्थित फिरियादी स्मिता सावरकर इन्होंने अपनी बच्ची के लिए होम ट्यूशन लेने के लिए ट्यूशन टीचर रखी थी। उसे टीचर ने घर में चोरी की है। ऐसी महिला से 1,96,000 रुपए का मुद्देबाज जब्त। हुड़केश्वर पुलिस थाना हद के रघुजी नगर निवासी फिरियादी स्मित सावरकर इन्होंने पिछले साल अपनी बच्ची के लिए अपने घर पर होम टीचर रखी थी। उस टीचर महिला ने 1 साल पढ़ाया, जिसके बाद 4 फरवरी को यह महिला टीचर फिर से आई। बातचीत के दौरान वॉशरूम का बहाना कर घर में गई और सोने के गहने दिखे तो वो गहने चुरा कर निकल गयी, जिसकी शिकायत फिरियादी ने पुलिस थाने में दर्ज की है। स्मिता सावरकर रघुजी नगर बने रहते, तिने मागील मागच्या वर्षी आपल्या मुलीकरता एक होम ट्युटोरियल ठेवण्यात आली होती। होम ट्युटर ठेवल्या त्याने साईट ट्युटोरियलून आणली होती तिकडनं। तिचं नाव आता काजल राठोड सांगितले होते तिने आणि ते आपल्या मुलीला शिकवत होती। दिनांक 4 तारखेला तशीच ती महिला, म्हणजे 1 वर्ष तिने आपल्या मुलीला शिकवलं नंतर सोडून दिलं। नंतर ती महिला 4 तारखेला आलेली। 4 तारखेला आल्यानंतर त्याच्या तिला सांगितलं की बाबा हे मैत्रीण आली होती, मैत्रीण गप्पा गोष्टी केल्या आणि तिला वॉशरूमचा बहाणा करून ते आतमध्ये गेली। तिथे तिला बेंडे सोने चांदीचं सामान दिसलं आणि ते घेतून ती निघून गेली। निघून गेल्यानंतर तिला माहीत पडलं, सेकंड वेळेला पुन्हा आली ती की आपल्याला हे सोनं नाही म्हणून दुसऱ्या वेळेला तिने आणि सोन्याचे भांडे घेतले आणि ती पुन्हा तिथून निघून गेलेली लेडीज, ती दोन्ही महिला होत्या त्या। आम्हाला नंतर आपल्या चौकशी आपल्या नंतर आम्हाला गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल आम्हाला तपासामध्ये समजलं, तिला आम्ही सकाळला दुसऱ्या दिवशी अटक केली। आम्हाला समजलं की बाबा की ही महिला की ही काजल राठोड असून तायडे आहे आणि त्याच्याकडनं या अगोदरसुद्धा तिने असंच घटना घडली होती। होम ट्युटोरियलमध्ये जाते आणि त्या होम ट्युटोरियलमधून तिकडनं सांगते आणि त्याच्या पद्धतीने ते घराचा संपादन करते, विश्वास संपादन करते आणि तिथे चोरी करते। आतापर्यंत तिच्याकडून आम्ही 1,96,000 आपला सोनं हे जे 1,96,000 चोरी झाले आम्ही माल काही माल आम्ही रिकवर केलेला आहे आणि सध्या आमच्या तपासावर आहे। हा बरोबर आहे, ते तिनं आम्हाला समजलं की अजनी पोलीस स्टेशनमध्ये तसेच तिने काही केलेली आहे। आणि दुसरी महिला आहे कल्पना विजय दारोसकर आहे ती, ती सुद्धा इकडनं त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आली। तिने मोठंच असं होतं की आपण आपल्याला होम ट्युटोरियलमध्ये जायचं, होम ट्युटोरियलमध्ये त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि त्याच्यानंतर शिवसंबंधानं त्याच्यामध्ये इकडनं घरातले आतल्यामध्ये भांडे त्यांना माहीत व्हायचे आणि त्यामध्ये भांडे झाल्यानंतर होम ट्युटोरियल सोडून द्यायचं आणि असंच एखाद्या वेळेला भेटीला झाल्यानंतर तिथे चोरी करायची, हा त्याच्या मूळ सापडलं होतं तिनं। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबराकडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।